औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाचे कार्यालय म्हणजे रजिस्ट्री ऑफिस या कार्यालयास अनेक सुविधा मिळून देखील या कार्यालयातील अधिकारी कामाप्रती उदासीन असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून नागरिकांना अनेक समस्यांना या कार्यालयात सामोरं जावं लागतंय। अनेक चक्रा मारूनही आणि पैसे भरूनही काम वेळेवर होत नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केलाय। औरंगाबादच्या रजिस्ट्री ऑफिसचा गलथान कारभार बंपर महसूल मिळूनही कार्यालयात सुविधांचा अभाव तर एजंट तसेच दलालांचा सुळसुळाट सर्व्हर डाऊन कर्मचारी कमी आणि कामाचा खोळंबा नागरिक मात्र हैराण। चिकलठाणा रजिस्ट्री ऑफिस एक 7-8 दिवस कैसा नो गॅरंटी सांगू बोललं का तिथपर्यंत जाऊ शकत नाही माणूस तसं होऊन जायला पाहिजे ना आमचे कामं आमची रजिस्ट्री होऊन जायला पाहिजे ना। हां ज्ञानेश्वर जनार्दन मोरे साजापूर दर्ग्यापासून आलो मी साजापूर दर्ग्याला रो हाऊस घेतलेले 1 RK आणि 2 महिन्यापासून कागद दिलेत डिसेंबरच्या 26 तारखेला 26/12/2022 चक्रा 10 चक्रा झाल्या माझ्या नाही अजून काम झालं नाही 80,000 घेतले माझ्याकडून। हां औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाचे कार्यालय म्हणजे रजिस्ट्री ऑफिस। औरंगाबाद जिल्ह्यातील जमिनीच्या रजिस्ट्री आणि मुद्रांकाच्या माध्यमातून जवळपास 491.74 कोटी रुपयांचा महसूल यावेळी शासनाला मिळालेला आहे। ही आकडेवारी महसूल वर्ष एप्रिल 2022 पासून ते जानेवारी 2023 पर्यंतची आहे। आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 64,676 रजिस्ट्री झालेल्या आहेत। तसेच चालू महिना जानेवारी 2023 मध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 6,937 रजिस्ट्री झाल्यात। औरंगाबाद जिल्ह्याची 114.35% नोंद आहे। प्रचंड महसूल मिळालेला असताना देखील येथील नागरिकांना गैरसोयीला सामोरं जावं लागतंय। हातातले काम सोडून रोज चक्रा माराव्या लागतात। 10 ते 15 दिवस सतत चक्रा मारूनही एकच कारण समोर केलं जातंय सर्व्हर डाऊन आहे असं यावेळी सांगण्यात येत आहे। अनेक चक्रा मारूनही आणि पैसे भरूनही आमचं काम वेळेवर होत नाही। परगावातून आणि इतर जिल्ह्यांमधून आलेल्या नागरिकांना कामे वेळेवर होत नसल्याने गैरसोयीला सामोरं जावं लागतंय। हॅलो मी संदीप जाधव वय वर्ष 30 मी 23 डिसेंबरपासून रजिस्ट्रीसाठी ऑफिसवर येतो आहे। माझी 5वी ते 6वी वेळ आहे पुण्यावरून इथे येण्याची पण तरी पण आजपर्यंत माझी रजिस्ट्री झाली नाही कारण अननोन आहे आजपर्यंत। एक तर व्हायला पाहिजे जर तुमची नोंदणी झाली अगोदर तुम्हाला चलन वगैरे सगळं गेलं डेट मिळाली त्याच्यानंतर तुमचं रजिस्ट्री व्हायला पाहिजे तर त्याचा अर्थ आहे नाही तर पुण्यावरून मला कन्व्हिनियंट नाही माझा जॉब वगैरे रिलीव वगैरे टाकून इथे येणं आणि प्रत्येक वेळी हे पॉसिबल नाही आहे। तर मला असं वाटतं की एक तर तुम्ही चालू पाहिजे पूर्ण व्हायला पाहिजे रजिस्ट्री जर तुम्ही त्यांना वेळ वगैरे दिला आहे नाही तर प्रत्येक वेळी सर्वच कारण देऊन ते होत आहे आज होईल नाही होईल मग नंतर एक तिथे स्टिकर लावलं जातं की आज होणार नाही ह्या कारणामुळे त्या कारणामुळे तर सर्वसामान्य माणसांना हे न परवडणार आहे की पेट्रोल असो भाडं असो सर्व खर्च करून इथपर्यंत येणं आणि इथं आल्यावर कळणं की तुमची रजिस्ट्री होणार नाही। एक तर हे चालू पाहिजे सर्वसामान्यांना ज्याचा नंबर आला आहे ॲटलिस्ट लिस्टप्रमाणे तरी नंबर येऊन तुमची रजिस्ट्री व्हायला पाहिजे नाही तर मग कोणाचीच व्हायला नको की जेणेकरून लोक आपापल्या पद्धतीनं जेव्हा होईल पॉसिबल जेव्हा शक्य असेल जेव्हा जो काय केस रिझल्ट जे काय आहे त्यांनी दिलेलं त्याचा निर्णय लागल्यानंतर लोकांना सोयीस्कर एकदाच काही असेल ते डिसिजन दिलं पाहिजे। लोकांनी रोज कामधंदा सोडून हे सगळं जर केलं ना तर हे लोकांसाठी कन्व्हिनियंट नाही असं मला वाटतं। 2 तारखेपासून येऊ राहिलो देवट्या पुढे राहिलो आजी शिडमध्ये देवटीला आहेत इथे येऊन असं वापिस जा 6-6 वाजे लोक सर्व्हर बंद राहतं काहीतरी अडचण असती साजापूरून आलो 25 डिसेंबरपासून चक्रा मारतो आहे सर देवट्या बुडून येतो लहान लहान मुलं घरी सोडून येतो आम्ही आमची एवढीच विनंती आमची रजिस्ट्री व्हा। कार्यालयामध्ये सर्व्हरच्या नावावर कामाचा खोळंबा सुरू आहे याविषयी विचारणा केल्यास कार्यालयातील अधिकारी शासनाकडे बोट दाखवतात यामुळे नागरिक मात्र चांगलेच वैतागले आहेत।
परगावातून आणि इतर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना कामे वेळेवर होत नसल्याने गैरसोयीला सामोरे जावे लागतंय। सर्व्हरच्या नावावर कामाचा खोळंबा सुरू आहे असे देखील यावेळी नागरिकांनी सांगितलंय। तर सर्व्हरचं काम करून घेण्याचा सल्ला यावेळी नागरिकांनी दिलाय। तर कार्यालयामध्ये खासगी एजंटचा देखील सुळसुळाट वाढलेला आहे। माझं नाव नंदू छोटीराम मोनी, मी रस्त्यासाठी आलेलो आहे। रोज चक्रा मारून मारून रस्ता होत नाही, नंबर येतं, सगळं येतं, टोकन होतं, पण एक घंटाभर चालू असले की लगेच बंद होतं, धिंगाणा होतं। इकडं मागणी तेच रस्ते चालू असं। हक्क बचाव कृती समिती इथं यांचं जे सर्व्हर आहे ते कधी दोन दोन चार चार आठ आठ दिवस बंद पडतं, आणि सर्व्हर बंद पडल्यामुळं काय होतं, लोकांची अशी गैरसोय होते, प्रत्येक जण कोणी लांबून गावातून येतो, पण तो सर्व्हर बंद पडल्यावर अधिकारी बी काही करू शकत नाही, ती बंद राहतात, बंद बसून राहतात, हातावर हात धरून, आणि लोक बाहेर इथं आपले बिना अन्नपाण्याचे बसलेले। प्रत्येकाला वाटतं आपलं काम झालं पाहिजे आणि झालंच पाहिजे, परंतु होणार कसं, जर सिस्टम बंद पडल्यावर काय होणार। आणि त्याच्यानंतर आमची मागणी एकच आहे, सर्व्हर यांनी असं करावं, BSNL तर चालत नाही ना, दुसरं दुनियातलं जे चालन ते आणावं, पण सर्व्हर कधी बंद नाही पडलं पाहिजे। सर्व्हर बंद पडलं नाही ते लोकांची काहीच नाही, एवढे कामं काहीच नाही अधिकाऱ्यांना, पण ते सर्व्हर बंद पडल्यामुळं काय होऊन जातं, कामं आपल्याला होऊन जातात। त्याचे सर्व्हर चाललं पाहिजे, असं सर्व्हर पाहिजे। त्या अधिकाऱ्यानं त्यांना पण मी फोन केला, काल गेला कलेक्टरला भेटलो, पण तिथे मला साहेब तर भेटले नाही, दुसऱ्या एका मीटिंगमध्ये माझं बोलणं झालं नाही, पण त्यांचे पी म्हणजे आमचं बी बंद पडतं, आम्ही काय करू। आणि हे काय होतं, आपलं मोबाईलचं नेटवर्क याला चालत नाही, प्रायव्हेट नेटवर्क दुसरं चालत नाही, मग यांचं सरकारी नेटवर्क येतं, ते BSNLवाल्याचं प्रॉब्लेम आहे, त्यांचं नेटवर्क चाललं पाहिजे, आमची एवढी जी इच्छा, त्यांनी काय दुनियातलं कुठं ना करावं, पण हे चाललं पाहिजे। बोलत आहे मी झाले 15 दिवस होऊन चक्र मारायला लागलो, पण अजून एक नंबर येतो वापस जातो, आणि सर्व डाऊन म्हणून सांगतो बंद करून टाकतो, सिर्फ 15-20 मिनटं चालवतात आणि बंद करून ठेवतात। आम्ही चक्र मारून कसंच करणार आता, दररोजचे 500 रुपये खर्च येऊ राहिला जाण्याचा, नाही होऊ राहिलं सर, काय करणार आता, रशिया त्याला बोलायला गेलं लगेच आता पेपर आणून फेकून दिले बाहेर त्यांनी। बोलत आपण कोणालाच बोलायला पाहिजे ना, ते तरी सांगा, आता अधिकारी अशी करायला लागले म्हणाल कसं व्हायचं। आम्ही गंगापूरला असतो, आजीसीड कंपनी, तिथे आम्ही झाले एक महिना तर सारखं चक्र मारू लागलो, पण ऑफिसमध्ये आल्यानंतर असं कळत आहे की रोज सर्व्हर डाऊन राहत आहे। आमचं एवढंच मागणं आहे की सर्व्हर जर डाऊन असेल तर तुम्ही चांगलं जे नेटवर्क चांगलं असेल ते सर्व्हर तुम्ही बसवा। लोकांचे खूप म्हणजे असं पळपळ होते, आता आम्ही रोज इथं दिवट्यापडून इथे येतो ऑफिसला चक्र मारतो आहे, आम्हाला साहेब लोकांना उत्तर द्यावं लागत आहे, त्यांना पण विश्वास बसाना की तुम्ही अशी कोणती रजिस्ट्री आहे तुमची। यावर स्पष्टीकरण विचारलं असता सतीश कुलकर्णी यांनी सर्व्हरची समस्या ही महाराष्ट्राची समस्या आहे, हा प्रश्न फक्त माझ्या कार्यालयातच नाही, तर सर्व्हर बंद करणे किंवा स्पीड कमी जास्त करणे हे माझ्या हातात नाही, आम्ही सुद्धा जनतेच्याच कामासाठी येथे बसलो आहोत, लोकांनी आमच्याच कार्यालयामध्ये गर्दी करू नये। जिल्ह्यामध्ये 5 ठिकाणी कार्यालय असताना लोक फक्त एकाच ठिकाणी गर्दी करतात, आमच्याकडे कर्मचारी संख्या कमी आहे, आमच्यावरही प्रचंड ताणतणाव येतो, अशी प्रतिक्रिया रजिस्ट्री ऑफिसचे अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी दिली आहे। आणि सर्व्हर जे जातं ते पूर्ण महाराष्ट्रामधलं असतं, ते काही औरंगाबादचं वैयक्तिक किंवा माझ्या ऑफिसचं वैयक्तिक नसतं, बरोबर आहे का। आणि सर्व्हरच्या बाबतीमध्ये किंवा त्याच्या स्पीडच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय असतो तो शासन स्तरावर होत असतो, उच्च स्तरावरती, ते काही माझ्या हातामध्ये नाही किंवा माझ्या अधिकारात पण नाही। हे सामान्य जनतेनं आणि जे म्हणतात की रोजीरोटी बुडते अशा लोकांनी लक्षात घ्यावं, की आम्ही सुद्धा रोजीरोटीसाठीच काम करतो आहे ना, आम्ही काही आमचा कुठला समजा हा काही व्यापार नाही, शासनाची आम्ही सेवाच करतो आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत नेटवर्कवरती, हार्डवेअरवरती, आणि येणारी प्रचंड लोकांची गर्दी ही आम्ही आमच्या मॅनेजमेंटनुसार मॅनेज करायचा प्रयत्न करतो। लोकांनी ते पण समजून घ्यावं की ह्या ऑफिसवरती एवढा लोड टाकल्यानंतर ते ऑफिसवाले कसं काय मॅनेज करतील, समजून घ्यावं ना, त्यांचं काम करायलाच आम्ही बसलेलो आहे। हे आम्ही दरवेळेस म्हणजे हे पूर्ण महाराष्ट्र सर्व्हरचा प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे सर्व्हर जे काही स्लो चालतं ते त्यांनाही माहीत असतं, आणि त्याच्यावरती ते तोडगा काढायचा प्रयत्न चालू असतो त्याच्यावरती। नाही नाही, मग आता तुम्हाला जे कोणी सांगितलं असेल ना तेच लोक एजंट असू शकतात। एजंट मी तर स्वतः सामान्य माणसामध्ये शिरून त्यांना अपील करत असतो की मी तुमच्या कामासाठी इथं बसलेलो आहे, पण तुमचा इतका प्रचंड लोड आहे तो आम्ही मॅनेज नाही करू शकत ना। औरंगाबादमध्ये 5 ऑफिस आहेत रजिस्टरचे, तर ते फक्त एकाच विशिष्ट ऑफिसला गर्दी करतात, हे चांगलं नाही ना। किंवा टोकन काढतात, टोकन काढल्यानंतर एकाच ऑफिसला काढतात, त्याच्यावरती विशिष्ट अधिकाऱ्याचं नाव नसतं टाकलेलं, मग तो ऑफिसर रजेवर जाऊ शकतो, त्याला काही वैयक्तिक
कामकाज घरगुती अडचणी असू शकतात, त्यामुळे तो सुट्टीवर येतो. मग त्याचे त्या ठिकाणी त्या दिवशी रजेवर असलेला काम करत कामावर असलेल्या माणसाने त्याचं काम करायला पाहिजे, करत नाही. नाही नाही, स्टाफ तर हा म्हणजे माझ्याच ऑफिसला नाही, बऱ्याच टक्के ऑफिसला स्टाफ कमी. आम्ही खूप कार्यक्षमतेने काम करून तो स्टाफची कमतरता पूर्ण करायचा प्रयत्न करतो. जो स्टाफ आमचा स्टाफ आहे पूर्ण कार्यक्षमतेने आम्ही जो वापरतो. हो नाही मान्य आहे, नागरिकांच्या समस्या नाहीत, नागरिक स्वतः काही वेळ समस्या निर्माण करतात. तर नागरिकांनी तसं करू नये की आपलं काम होत आहे ना, मग ज्या ठिकाणी आपलं काम आहे त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात एकाच दिवसामध्ये गर्दी न करता, दाब न टाकता, दबाव न टाकता, प्रेशराईज न करता ते ऑफिस सांगेल की आज सोमवारी काम नाही झालं तर मंगळवारी होईल, मंगळवारी नाही झाले तर बुधवारी होईल, ही समाधानी वृत्ती ठेवावी, म्हणजे हे अडचण येणार नाही. हे देणं नागरिकांना सगळ्यांना. तर शासनाने या घटनेची दखल घेऊन तात्काळ रजिस्ट्री कार्यालयाची समस्या सोडवावी अशी मागणी आता नागरिक करत आहेत. कॅमेरामन मोहम्मद कलीमुद्दीन सह अनवर अलमनूर जाफर, MCN News, औरंगाबाद.